करताना पाहायला मिळतो. राहुल पाटील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते इन टू द गॅप मध्ये खेळण्यामध्ये माहिर असा खेळाडू आपण पाहतोय. ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेख पद्धतीने चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं केलं जातं. एकदा वर्जित करत धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 2-3 या धावसंख्येवर 3 रन ऑन द बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर पहिला आहे आणि पॉवर प्लेचं बंधन आतापर्यंत या पॉवर प्लेच्या बंधनात सिंगलला जास्तीत जास्त महत्व देत आहेत. यावर करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून जागा बनवली रूम दिला चेंडू मात्र यावेळेला प्रीतम याच्या बॅटमधून एक चांगल्या प्रकारचा देखणा फटका पाहायला मिळतो. राहुल पाटील डेंजर झोन कडे तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय. JVR टेंबोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 5 या धाव संख्येवर 5 रन ऑन द बोर्ड लागले जातात. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. हॅलो हॅलो तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते. ती एकंदरीत 12 या धावसंख्येवर. मी विनंती करेन स्वरांगी वॉरियर्स दुप्पन वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला आणि ओनरला मी विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचंय. तर षड क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. ते एकंदरीत 12 या धावसंख्येवर 12 रन ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीग 2020 ही शानदार आयोजन नियोजन आज वेगळे आपल्याला बॅनर पाहायला मिळतात. शौर्य वॉरियर्स भामटपाडा हा आपण पाहू शकाल स्टँड आहे. डॉन किलर बिरवाडी, ऋषांक फायटर्स साखरे, प्रज्योत वॉरियर्स साखरे, त्यानंतर क्रिएटिव्ह 11 माकणे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे स्टँड स्वरंगी वॉरियर्स धुकटन राईट अम ओर द विकेट. यावेळेला पाहिलं ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु फसला जातोय तो मिस्टर निखिल भावेश. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय भावेश मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. चांगल्या प्रकारचा जजमेंट मात्र त्या ठिकाणी झेल टिपला गेला. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की झेल सुटेल परंतु त्यांनी जीवाची आकांता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली.
आणि शेवटपर्यंत मात्र जिद्दीने हा झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू द डगआउट. धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते 12 धावा. स्वरंगी वॉरियर्स दुप्पन वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज कृपया करून आपण यायचं आहे. प्लेइंग इलेव्हनची लिस्ट लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये आपण एकमेकांना ती प्लेइंग इलेव्हनची लिस्ट द्यायची आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. पर्व तिसरे आहे. टेंबे खोड्यावरून खास करून महेश पाटील राणा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. जे रॉकी ग्रुप चषक खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा पार पाडली गेली, त्यांचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख, तर मी महेशजी पाटील राणा यांना विनंती करेन आणि त्यांच्या सहकार्यांना आपण व्यासपीठावर या. टेंबे खोडावे सफाळे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती 12 धावा या फलकावर 12 रन. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर राईट ओर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. पंकज पाटील अर्थातच पालन वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख, यावेळेला व्हाईटचा इशारा खूपच बाहेर होता. डाऊन द लेक आपल्याला पाहायला मिळाला. संजयजी पाटील या ठिकाणी व्हाईटचा इशारा करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 13 रन 13 धावे या फलकावर. पंकज पाटील फक्त पंकज पाटील राहिलेले नाहीये तर ब्रँड झालाय आणि तो मात्र या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम तेवढाच वेगवान मारा आहे. टेटचा परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. फायदा उचलला गेला होता परंतु खूपच अवकाच्या बाहेर आणि त्याच कारण पाहायला मिळालं. कृष्ण सातपुते सारख्या खेळाडूला मात्र उमरोळीच्या मैदानात थैथे नाचवलं होतं. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली हाईट असलेला खेळाडू ज्याचा मात्र आदर्श खेळाडू म्हणून तो फॉलो करतोय. अँड्रू फ्लिंटॉफ आदरणीय सन्मान्य देवानंद वजेसाहेब उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गुड मॉर्निंग सकाळच्या सत्रामध्ये. तसेच संदीप किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे परम मित्र अविनाश जी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑफ ड्राईव्ह केला होता संजय गरत, एक क्लास बॅट्समन म्हणून ज्याची ओळख. मॅग्निफिसंट प्लेअर, शांत स्वभावाचा, नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट हाताळलं जातं आणि तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम शिवनसई, तर एका साईडला राहुल आज टेंबोडे टेंबोडे असंच मात्र आपण पाहतोय. सुलत बंद आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली हाईट, हाईटचा परिपूर्ण हाय आप ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिएटिव्ह इलेव्हन माकणे संघाचा कर्णधार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. ब्लॉकॉल मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद आहे पंकज पाटील पालन यांची आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता मात्र विनर संघाकडून बिलॉंग करतोय. खंडेरावजी पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की विनर मधून आता मात्र बिलॉंग करताना पाहायला मिळतो. देवगडमध्ये त्याला मात्र स्थान दिलं नव्हतं अंतिम 11 मध्ये, परंतु घाटकोपर कोपर खैराणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळले. त्यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जतीन, मात्र या ठिकाणी नेम अचूक नाहीये. प्रतीक पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राहुल किणी तसेच राकेश पाटील पोलीस दलात कार्यरत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज एवढा ऑन साईड ला इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला क्लास फटका पाहायला मिळतोय. ही ताकद आहे शिवनसई संघातून बिलॉंग करताना सातत्याने पाहायला मिळतो. संजय गरज भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव, या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. थँक्यू टू सर, थँक्यू, वेलकम बॅक. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवर 16 रन. अप्रतिम चांगल्या प्रकारचं यावेळेला आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर बॅटची स्नेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या मॅचचा आपण पाहतो. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. शौर्य 11 भामटपाडा संघाचा मॅन ऑफ द मॅचचा अकदार या ठिकाणी जर आपण पाहिला.
तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मिस्टर तुषार घरत यायचंय. अर्थातच तुकाया नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय जबरदस्त फटकेबाजी करत असताना त्याच्या बॅट मधून 21 धावा आल्या आणि 18 धावांवर 4 गडी बाद केले. धन्यवाद नितेश पाटील ही आम्हाला माहिती देत असताना मॅच समरी. धावांच्या गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि प्रथम फलंदाजी करताना जेव्हीआर टेंबोडे या संघाची स्थिती आपण जाणून घेतली तर 20 धावा फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं मुख्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील डॉन यांचा संघ पाहायला मिळतोय. डॉन किलर बिरवाडी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साईश 03 नंबरची जर्सी परिधान करणारा उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा मनसुबा. क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली. गेल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेल्या षटकामध्ये एक चौकार व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बाद केलं. संजय घरत एक प्रमुख अस्त्र होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जातो पंकज पाटील पालन यांच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडू जे सांगता होतो आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. साईश यावेळेला खूपच बाहेर असल्या कारणानं पंच वळतात आदित्य राऊत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 20 या धावसंख्येवर 21 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय 21 रन. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि 21 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. यानंतर होणारा सामना स्वरांगी वॉरियर्स धुकटन वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. पहिलाच दिलीप पाटील खुश असतील आपल्या संघावर, संजय किणी खुश असतील. एक खेळाडूला मात्र या ठिकाणी सन्मानित करताना आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात आणि दीपेश कडू हे मात्र त्यांना सन्मानित करतील. समोर यायचं आहे जे आपण पाहतो साईनिधी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर दीपकजी घरत खानिवडे. यावेळेला मात्र बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू मात्र स्टीअर केला गेला आणि चेंडू निघून जातो डीप बॅकवर्ड पॉइंटला. सुपर कव्हर मध्ये 4 धावन करता एपीएल चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 25 रन 25 धावा. तर या ठिकाणी दीपेश कुडू यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जातोय. धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते ती 25 रन 25 धावा झालेल्या आहेत. तर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय साईश याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला खूपच बाहेर होता. चांगल्या प्रकारचं जतीन याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप चांगला मिळतोय. व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईटच्या इशाराने एकदा वर्जित केली जातो आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन. साईश थोडस अपकमिंग टेनिस क्रिकेटर आहे आणि लेंथ अँड लाईन थोडीशी विसरतोय. इथे मात्र कमबॅक करावा लागेल दोन्ही ज्या पद्धतीने फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज साईश कमेंट्री बॉक्स एंड कडून अप्रतिम लेग ग्लान्स मनगडेच्या सहाय्याने सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून दिली या स्ट्रोक वर गुड बॅटिंग. म्हणून मी या राहुल पाटील याचा उल्लेख केला होता की एक टेक्निकल प्लेअर आहे आणि तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इन टू द गॅप मध्ये एकदा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ती 27 धावा 27. मयूर कडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साईश. व्हाईटचा इशारा. पुन्हा एकदा साईश खराब गोलंदाजीचं पृथक्करण. ज्या वेळेला तुम्हाला अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म मिळतात व्यासपीठ मिळतं त्यावेळेला तुमची गुणवत्ता सादर करणं खूप गरजेची गोष्ट असते. एखाद्या कर्णधाराच्या माध्यमातून विश्वास त्याचा सार्थ कसा ठेवायचा ते मात्र या ठिकाणी साईश न करताना पाहायला मिळतोय. विशाल पाटील आपला मात्र एक्सपिरियन्स शेअर करतोय.
कारण एक्सपिरियन्स शेअर केल्याने मात्र तुमचा अजून द्विगुणित होतो एक्सपिरियन्स. आणि तेच विशाल पाटील या ठिकाणी करताना तर आमच्या मंचावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील आहेत अध्यक्ष या स्पर्धेचे. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दिपेशला मात्र हा चेंडू समजला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. यष्टी रक्षक पंकज पाटील पालन या ठिकाणी गॅदर करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या नरेश किने आम्हाला दर्शवत आहेत की 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 27 रन. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू स्वप्नील डॉन यांच्याकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. एकंदरीत 28 धावा 28 रन. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावे या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 28 रन ऑन द बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर. यावेळेला मात्र जबरदस्त टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षक ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी फक्त दिशा देण्याचं काम करत आहेत. जसं राहुल पाटील यांना पाहिल्यानंतर चार्ल्स गावदे याची आठवण येईल. आदरणीय सन्मान्य सुभाषजी कासार भाताणे यांच्याकडून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य मंडळाला अग्रे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेला आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. नेहमीच आमच्या कलागुणांना ते वाव देत असतात आणि जय महाराष्ट्र भाताणे संघाचे आधारस्तंभ म्हणून यांची ओळख पाहायला मिळते या पूर्ण पालघरमध्ये. त्यांचं मनपूर्वक हृदयापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय. शतश आभार. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा 30 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10 सरासरीने 30 धावा या फलकावर. गोलंदाज पंकज पाटील षटक क्रमांक 3 आतापर्यंत कंप्लीट झाले. 2 षटकानंतर लगेच आपण टॉसकडे जाणार आहोत. स्वरंगी वॉरियर्स दुपटन वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन संघांमध्ये आपल्याला एक कडवी लढत पाहायला मिळेल. कडवा संघर्ष चेंडू आणि फळी यांच्यामधला द्वंद्व युद्ध आजच्या या चौथ्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. आलेल्या आमच्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेला पाहिलं ऑन साईडला सुरेक पद्धतीने शॉडमपूलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र क्षेत्रक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 4 धावन करता आणि 4 धावन सहित संघ जाऊन पोहोचतो फलकावर. 34 धावा 34 रन. या ऐकूया डिस्क जॉकीला. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन 34 धावा. राहुल पाटील एक टेक्निकल प्लेअर म्हणून ज्याची तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा आक्रमक सिद्ध करतोय. यावेळेला ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय मनगडीच्या सहाय्याने कलात्मक फटका फ्लिक केला जातोय. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन 35 धावा. 3 दिवस एंटरटेनमेंट केलं ते चेतन पाटील याच्या बॅट मधून सर्व प्रेक्षकांना. आदरणीय सन्मान्य रुपेशजी वसंत पाटील भिनार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून 1000 रुपये मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य आलं. मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 35 रन 35 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चला स्वरांगी वॉरियर्स दुपटन वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या 9 चेंडू नंतर आपण यायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर नरेश किने आम्हाला दर्शवतात की 35 पर्यंत जेव्हीआर टेंबोडे हा संघ पोहोचला जातोय. पंकज पाटील घातक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख. यावेळेला थोडासा दिशाहीन चेंडू होता का पायचा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. छेडछाणी केली नाही आणि यास वाईटचा इशारा होतो संजय पाटील यांच्याकडून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. 1+1 च्या माध्यमातून 37 धावा जेव्हीआर टेंबोडे या संघाची स्थिती. अतिशय ग्लॅमर आलं या खेळाला क्रेज वाढलाय. टेनिस चेंडूचा सातत्याने मात्र स्पर्धा मोठमोठ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे या खेळाडूंचा दबदबा वर्चस्व राहिलाय. एका साईडला विनर संघातून यंदाच्या वर्षात
बिलॉंग करताना पाहायला मिळतो. पंकज पाटील पालन, बाहुबली सुमित टेकला याच्या टीम मध्ये आणि खास करून बंटी उभे राय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा मनसुबा. एवढा पाहिलं शडमपूलचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त वळवलं जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अॅक्युरेट फेकी, डेंजर झोन कडे होता. बॅट स्लाइड करण्याची स्टाईल पहा. अशा प्रकारची तुमची बॅट स्लाइड करण्याची स्टाईल असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ती शैली मात्र या ठिकाणी अद्यावत करणं खूप गरजेची गोष्ट असते. काही खेळाडू आपण पाहतो बॅट हातात घेतात परंतु स्लाइड करण्याचं विसरून जातात आणि बॅट हवेत असल्यामुळे मात्र फलंदाज बाद होतो. धावची धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 39-39 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पाटील एक मॅग्निफिसंट प्लेअर आहे. त्याला पाहिल्यानंतर चार्ल्स गावदे अर्नाळ्याचा खेळाडूची आठवण येईल. अशा पद्धतीने मात्र त्याची शैली आपण पाहू शकाल. धावांची गती 39. एकदा गोलंदाज यावेळेला मात्र थोडासा कुठेतरी चुकीचा फटका डोक्यामध्ये ग्रहण आलं की मात्र यावेळेला मी स्वीप करण्याचा प्रयत्न करेन परंतु वेगवान गोलंदाजाच्या माऱ्यापुढे मात्र या ठिकाणी झुकला यष्टी वाकवली जाते राहुल पाटीलची आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती जर आपण पाहिली तर 39-39 धावा या फलकावर पाहायला मिळतात. गौरव किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती 39. घेऊ एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम अग्री प्रीमियर लीग 2020. वेलकम बॅक. आपण एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन जे नुकतंच मंत्रमुग्ध करणार जे गाणं आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मिस्टर शैलेश किनी एक टावकोऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज विस्फोटक. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सरळ चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पॅडवर जाऊन आदळला जातोय. लेग पायच्या इशाराने एकदा अर्जित केली जाते आणि एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जेव्हीआर टेंबोडे या संघाची स्थिती जाणून घेतली तर 10 ची सरासरी 40 धावा या फलकावर. शेवटचा आणि अंतिम तुकार असेल स्वरांगी ओव्हरर्स धुकटन आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. चला क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा कर्णधार यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल पुकार असेल. चाळीस धावा 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर 40-10 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. वेलकम सचिन गावड, हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पहिलं वर्ष खूप चांगल्या प्रकारचं गाजवलं. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 धावा 40 रन. आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिवनसेई गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख, सामाजिक कार्यकर्ते. वेलकम अरुणजी पाटील सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातो, बऱ्याच वेळ हवेत होता. दीपेश यांचा बोलबाल आतापर्यंत राहत नाहीये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 41 रन 41 धावा या फलकावर. आदरणीय सन्माननीय खंडेरावचे दामोदर पाटील टेंबोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे सातत्याने तिसरं वर्ष आपण पाहू शकाल. देवानंद वजे साहेब उपाध्यक्ष आहेत. आज त्यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते.
निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 17 नंबरची जर्सी परिधान करणारा. वेलकम दिनेश चौधरी, आपलं हार्दिक स्वागत. एका साईडला हेमेंद्र गरद आज सदस्य म्हणून जे ओळख पाहायला मिळेल आणि मोहित मडवीजी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. स्वप्नील अर्थातच डॉन किलर बिरवाडी या संघाने आतापर्यंत मात्र धमचाक सोडले. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी, मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिलेले नाहीयेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू जास्तीत जास्त फेकलेले नाहीयेत. गुड लेन स्पॉट वरून चेंडू मात्र चांगल्या प्रकारचे यावेळेला पिच केले ते गोलंदाजांनी. आक्रमक रवैया यावेळेला पाहायला मिळतो तो गोलंदाजांचा. ऑन साईडला सॉफ्ट हाताने खेळला गेला होता. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातो. वन बाउंड चौकार, चार धावा येतात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. ते एकंदरीत 45 धावा, 2-3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. थँक्यू. 9 पावणारी हाकेला धावणारी आई एक विरा तकारल्याच्या डोंगरावरी अग्री बांधवांची कुळस्वामिनी यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात खडेकडी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. सिलिमिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. निखिल मात्र यावेळेला रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. 46 धावा, चेंडू फेकून झाले 4. पहिल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं पडल्यानंतर बाईकच्या स्वरूपात एसट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 48 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला रुशांक फायटर साखरे आपल्याला पाहायला मिळतात, तुषार किनी त्यांचे आयकॉन, तर रुपेश पाटील धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 48 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. निखिल पाहिलं न्यायाला खूपच बाहेर होता आणि पंचाने मात्र या ठिकाणी व्हाईटचा इशारा देत असताना आदित्य राऊत आणि धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते. 49 धावा. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर उजव्या हाताने. यावेळेला मात्र शैलेश किनी याचा हा फटका आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसेंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. म्हणूनच मी उल्लेख केला होता की एक आक्रमकता सिद्ध करणारा आहे खेळाडू. भरपूर वर्षांचा अनुभवाचा गाठोडा त्याच्या पाठीशी सातत्याने पाहायला मिळतो. 6 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतो फलकावर. 55 धावा, 55 रन 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. हॅलो. चला दोन्ही संघाचे कर्णधार क्रिएटिव्ह 11 माकणे शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. आम्ही सातत्याने आम्ही जवळजवळ 7-8 वेळा अनाउन्समेंट केलेला आहे. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन यायची. आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. म्हणून आम्ही सातत्याने आम्ही 7-8 वेळा अनाउन्समेंट केलेला आहे. लक्षात घ्यायचं, प्लेइंग 11 ची लिस्ट आपण अगोदरच सबमिट करायचंय. चला जाऊ बेगी माझ्या शिर्डी गावात.
बाबांची वारी, दर गुरुवारी माझ्या बाबांची वारी, आईलो पायी पायी माझे खांद्या व पालखी, माझ्या शिर्डी गावात माझ्या साईच्या भेटीत, आपण त्यास घेणार धन्यवाद. छाप म्हणून येस छाप तीन वेळा मात्र छाप या ठिकाणी आपण पाहतोय. तर धन्यवाद रणजी पाटील सर. मी विनंती करेन आपण सामना स्टार्ट करायचा, प्लीज वेळ न दवडताना प्लीज घाई करा, जरा क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. तर या आपण राकेशजी पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत, प्रथमतः या क्रीडा नगरीमध्ये वसई तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत राकेश. तसेच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व सुद्धा आहे राकेश पाटील, टॉस तर जिंकलेला आहे, काय डिसिजन असेल एक्झॅक्टली? फिल्डिंग घेणार आम्ही. क्षेत्रक्षण करताना प्रतिस्पर्धी संघासमोर 5 षटकांमध्ये काय टोटल थांबवण्याचा तुमचा मानस असेल? 70 रनाच्या खाली स्कोर थांबवायचा आमचा प्रयत्न असेल. नक्की 70 रन्स, त्यासाठी मात्र तुमचे 4 गोलंदाज असे कोणते असतील, ते ट्रम्प कार्ड भरवशाचे गोलंदाज कोण असतील? जयेश किनी आहे, आयकॉन प्लेयर, पंकज पाटील आहे, त्याच्यानंतर मी स्वतः आहे गोलंदाज, अजून प्रथमेश आहे, असे 5 ते 6 गोलंदाज आमचे ऑलराऊंडर आहेत, त्याच्यापैकी आम्ही 4 गोलंदाज यूज करतील. नक्की ज्या पद्धतीने 2 वर्ष सातत्याने तुम्ही सुद्धा स्पर्धा हातात आहेत, यंदाच्या वर्षात काय नाविन्यपूर्ण वाटतं, ह्या स्पर्धेविषयी काय म्हणतील, मनोगत व्यक्त कशा करतील? या ग्राउंडवरून मी आधी येऊन गेलो होतो तेव्हा ग्राउंड तयार नव्हतं, परंतु आता जो ग्राउंड बनवलेला आहे खूप सुंदर बनवला आहे. फक्त एवढंच आहे, ग्राउंड थोडा शॉर्ट वाटतो आणि सर्कलमध्ये फक्त 2 प्लेअर बाहेर असल्याकारणाने बॉलरचं मरण आहे इकडे, कारण कितीही चांगला बॉलर असला तरी तो मार खाऊ शकतो, कारण की 3 दिवसात जे सामने झाले त्याच्यातले जेवढे गोलंदाज भेटले त्यांचं म्हणणं एवढंच आहे की बॉलिंग टाकणे फार हार्ड आहे इकडे, स्कोर कसाही होतो, टॉपिसला एज लागून सुद्धा 6 जातात. नक्कीच एक खेळाडूच्या नात्याने आणि एक पोलीस सर्जनच्या नात्याने जी फिटनेस आहे, असं मात्र नवतरुणांना तुम्ही काय सजेस्ट करू शकाल, मार्गदर्शन काय देतील फिटनेसच्या बाबतीत? क्रिकेट हा असा एक गेम आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा फिटनेस ठेवू शकतात आणि कसं आहे, जेवढं तुम्ही खेळा वेळ देतील तेवढं तुमचं आयुष्य थोडं वाढत जाणार, कारण की आजकाल थोडं वातावरण सर्व खाण्यापिण्यामध्ये सर्व हे काय काय प्रोडक्ट येतात त्याच्यामुळे फिटनेस थोडं हे होत चाललंय, तर तुम्ही क्रिकेट खेळणार तेवढा वेळ देणार तेवढं तुमचा फिटनेस चांगला राहणार. धन्यवाद राकेश. तर विनायक नाणेफिकीचं कौल जिंकला असतं तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात 5 षटक खेळायचे, 5 षटकांमध्ये काय टोटल असेल तुमच्या माइंडसेटमध्ये, कारण तुम्ही 3 दिवस पाहिले असेल स्पर्धा, 101, 106, 89, 90, 95 अशा दावा झालेल्या आहेत, आपल्या माइंडमध्ये काय असेल? 70-75 रन्स पर्यंत. 70-75, त्यासाठी तुमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज तुम्हाला माहितीच असतील? आशुतोष आहे, मी आहे, राहुल, प्रणय आहे. नक्की चांगले प्लेयर तुमच्यामध्ये आहेत, कागदोपत्री आहेत, परंतु मैदानात सिद्ध करावं लागेल, या स्पर्धेविषयी काय म्हणशील विनायक? स्पर्धा अतिशय सुंदर आहे. नक्की ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारचे 50 मारलेले आहेत, आज काही भरोसा असेल थोडाफार? आहे. धन्यवाद विनायक. तर राकेश तुम्ही मात्र कर्णधाराला आणि संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे तो आपण पाहिला, स्वरांगी वॉरियर्स तुपटन ऑन द टॉस अँड डिसाइड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव, कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, थँक्यू सो मच. सुपर शॉट या वेळेला वन बाउन्स ओव्हर द रूप, अक्षय यांचं मात्र चौकार आणि स्वागत केलं जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते, ती एकंदरीत 5 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झाला, 1 गडी बाद, या ठिकाणी आपण पाहू शकाल. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 56 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना 5 धावा विशाल पाटील. उलटा चेंडू होता, चिप शॉट पाहिला मी तर इनफील्डच्या वरून, शैलेश किनेच्या डोक्यावरून चेंडू, मात्र विशाल पाटील यांच्या स्वागतासाठी 4 धावा येत आहेत.
आणि चार धावांसहित संघ जाऊन पोहोचतो फलकावर 9व्या धावसंख्येवर. मॅग्निफिसंट बॅटिंग 38 सर्कल मध्ये. खास करून जर आपण पाहिलं तर तुमचे शॉर्ट सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचे असावे लागतात आणि ते शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल पाटील सॉफ्ट अँड नरमताचा मात्र या ठिकाणी उपयोग करतोय आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी इनफील्डच्या वरून सातत्याने चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतोय. अचूक फटक्यांची मात्र जरूर निवड करतोय. एवढा टप्पा पडल्यानंतर दीपेश यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. ही खासियत आहे संजय गरदेची, परंतु इथे मात्र कुठेतरी लेंथला विसरले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 धावा 9 रन ऑन द बोर्ड लागल्या होत्या. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. विशाल पाटील अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग संजय गरत. यावर करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आणि कोणतीही चुकी करत नाहीये. मिस्टर भावेश पाटीलला माहिती आहे की किती मोलाची विकेट आहे विशाल पाटीलची आणि म्हणूनच चुंबन घेतोय त्या चेंडूला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असताना मैदानाच्या आतमध्ये 56 धावांची एक छोटी टोटल या मैदानात म्हणायला हरकत नाहीये, परंतु बडी यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल का पाहायचं आहे. येणारी वेळ दर्शवली जाईल. या ऐकूया तत्पूर्वी आपण डिस्क जॉकीला. गो गाव सारा आईचे पाल पिला आता ते कथा ब्याडियो बरखर काड्याचा थँक्यू. आदरणीय सन्मान्य कल्पेजी कुडू खूप खुश आहेत. 3 दिवसांमध्ये रिहान सुपर किंग्स बहाडूल या संघाने काय कमालीचं प्रदर्शन केलंय. एका साईडला मनोज पाटील खुश आहेत आमचे साथी समालोचक. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 56 धावांचा एक छोटी टोटल कधी कधी क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते मित्रांनो. त्याचं कारण दडपण. जर तुम्ही दबावाखाली जर खेळलात तर जरूर मात्र ही छोटी टोटल मात्र तुम्हाला अशी वाटेल की आपण 100 पार करतो. आनंद पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम आनंदजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर 9 धावा. मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिलं षटक मी या ठिकाणी कौतुक करेन गोलंदाज संजय गरत यांचं. जरी 2 चौकार आले परंतु 2 फलंदाजांना त्यांनी तंबूच्या असऱ्याला परतावं लागलं. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं वेट अँड वॉच केलं, चांगल्या प्रकारचा चेंडूला स्टॉप केला जातोय, बॅकअप चांगला मिळत आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1 धाव अर्जित केली जाते. गुड फिल्डिंग, चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव काही रोखू शकणार नाहीयेत, परंतु थोडस कुठेतरी मात्र मिसफील जर झाली असती तर कदाचित हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकला असता जमिनी लगत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. एकंदरीत नरेजिकीने आम्हाला दर्शवतात की 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर राहुल पाटील, एक अष्टपैलू खेळाडू आणि स्वतः ऍज अ कॅप्टन. तर पंकज पाटील टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. आताच त्याचं पदार्पण विनर संघामध्ये झालं. तर सावली 11 या संघातून पालघरमध्ये प्रोफेशनल क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न फ्लिक केला जातोय मनगडच्या सहाय्याने. मिस टायमिंग जरूर झाला होता. डिप मिड विकेटला भावेश पाटील पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. 11 धावसंख्येवर चेंडू फेकून झाले. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने राहुल पाटील आपल्या गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना सामना करेल फलंदाज. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला, जागा बनवली, रूम दिला, चेंडू मात्र यावेळेला फेकून दिला बॅकवर्ड युअर लेगच्या क्षेत्रातून. 1 बाउंड चौकार, 4 धावा, एपीएल चौकार. या ऐकूया आपण डीजेला. ओढ लागली मजा, ओढ लागली मजा, ओढ लागली मजा.
ब्लॅक सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारी खूप सुंदर गीत या ठिकाणी सादर केली जात आहे. डीजे ऑपरेटरचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एवढा साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातो तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी पंचांनी नाकारलंय ना मुन्नाना. मात्र यावेळेला एकदा व्यत असताना संघ जाऊन पोहोचतो फलकावर. तो एकंदरीत नरेजिकने आम्हाला दर्शवतात की 16 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का, कारण प्रत्येक क्रिकेट शौकीनांना उत्सुकता लागते ती मात्र चुरशीचे सामने व्हावेत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात खानेवडे, माजी उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अप्रतिम सुरेख पद्धतीने दबाव आणला जातोय. राहुल पाटील पंकज पाटील यांच्यावर दबाव आणतायत. त्यांच्या खाणाखुणा त्यांचे डावपे जरूर जाणतायत की कोणत्या झोन मध्ये चांगल्या प्रकारची या खेळाडूची बॅटिंग आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. गुड डिलिव्हरी राहुल पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा झालेल्या चेंडू फेकून झाले. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ झालाय ज्यामध्ये एक चौकार निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज भावेश पाटील याच्या बॅटमधून. यावेळेला पाहिला ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास फटका स्टँड अँड डिलिव्हर शॉट मॅगनफ वसन शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा येत असताना संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतो फलकावर. 22 धावा येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 34 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तर शैलेश किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम कोपर चा हा खेळाडू आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण आता मात्र थोडस फैलावलं जाईल ते लांब, कारण 2 षटक हे पॉवर प्लेचे बंधन होते आणि पॉवर प्लेच्या बंधनात या ठिकाणी आपण पाहू शकतात. 22 धावा यानंतर होणारा सामना स्वरांगी वॉरियर्स दुप्टन देवानंद वजय यांचा संघ मात्र धोरणात करेल क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाबरोबर. देवानंद वजय यांच्या संघासाठी शुभेच्छा आल्या दयानंद पाटील नावजे यांच्याकडून. त्यांचा खूप खूप धन्यवाद. काल ते या ठिकाणी उपस्थित होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. 22 धावा 2 षटक चला घाई करा जरा प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तर मैदानात आलेले सर्व आमचे क्रिकेट रसिक या विभागातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या मंचावर आहेत. त्यांचं सुद्धा वेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग मिळतोय. ब्युटी जो ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. आताच्या काळात तुम्हाला व्हरायटी करावीच लागेल, कारण खूप अति वेगाने क्रिकेट वाढलंय झपाट्याने. वेला करण्याचा प्रयत्न आणि हा न करता करता आपण पाहिलं की संजय पाटील दर्शवत आहेत की खाली चेंडू राहिलाय आणि त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही पंच दक्ष आहेत आणि त्या कारणास्तव आपण पाहतो की अक्युरेट लक्ष होतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा या फलकावर. आदरणीय सन्माननीय राजाराम किने साहेब या ठिकाणी उपस्थित होतात खराटकारावरून. खास करून या मॅचचा यावेळेला अमूल्य वेळ काढतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. धावांची गती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा विजयासाठी 34 धावांचं लक्ष. शैलेश किने पुन्हा एकदा सज्ज होतोय. ह्या वेळेला 5व्या स्टंप वर जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला. एक वेळेला मी जुचंद्र मध्ये समालोचन करत होतो आमच्या समवेत दिग्गज लेजंड क्रिकेटर भरत वाघेला हे मात्र होते आणि भरत वाघेला अशी चर्चा करत करत ते म्हणाले की मात्र प्रमोद हे आताच्या क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं तर सर्किट शॉट म्हणून ओळखले जातात. हे ग्रहण लागले आता प्रत्येक खेळाडूला. भरत वाघेला रन मशीन म्हणून ज्यांना ओळखला गेलं चुवा. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून सॉफ्ट हँडने खेळला गेला. धावांची गती जर 9 चा इशारा आणि पायाचा 9 चा इशारा कोणत्या पद्धतीने आलाय तर या वेळेला आपण पाहतोय.
नऊचा इशारा यावेळेला आपण पाहतोय की चक्क गोलंदाज जर्क गोलंदाज थ्री प्लस वन पाच धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पाच धावा तीन या चक्क गोलंदाज म्हणून एक नो आणि एक धाव पळून काढले गेले अशा पद्धतीने पाच धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मोजावे लागतात शैलेश किणे यांच्यावर मात्र शिक्का लागतोय. तीन प्लस वन प्लस वन तर धावांची गती जर आपण पाहिली विशालजी चार आहेत धावा लक्षात घ्यायचं. थ्री प्लस वन चार धावा आपण पाहतोय. चार धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि धाव संख्या 26 26 रन. मग 27 रन 27 रन या ठिकाणी पाच धावा या ठिकाणी अद्ययावत केल्या गेल्या. सत्तावीस धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पाच धावा या अगोदरच्या चेंडूवर मात्र खर्च केल्या गेल्यात. हा नियम मात्र या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. राहुल पाटील धावांची गती स्कोरबोर्ड वर 27 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येतोय उजव्या हाताने. कौस्तुक यावेळेला मात्र पंकज पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार मिडॉनच्या डोक्यावरून फेकून दिले चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावन करता मॅग्निफिसंट टायमिंग क्लास शॉट. सहा धावा आणि धाव संख्या तब्बल 33 धावा या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय जगन्नाथ काशीनाथ पाटील साहेब माजी सरपंच खानेवडे यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करतील. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय देवानंद वजय साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जगन्नाथ काशीनाथ पाटील माजी सरपंच खानवडे यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करतात. माईची शाल तसेच पुष्प गुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. अमूल्य वेळ देतात खूप खूप धन्यवाद जगन्नाथजी पाटील साहेब. तसेच या ठिकाणी उपस्थित झालेत राजाराम दामोदर किणी साहेब तानसा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं यथोचित स्वागत. प्रकाशजी पाटील साहेब शिवनसई यांना मी विनंती करेन. संजय गरत मॅग्निफिसंट फिल्डिंग एक्सलेंट फिल्डिंग एक धाव येत असताना संघाची धाव संख्या मात्र या ठिकाणी 34 धावा. पंकज पाटील सिच्युएशन नुसार खेळण्याची पद्धत जाणतोय आणि म्हणूनच या खेळाडूचं आज आदराने नाव घेतलं जातं आणि डिसिप्लिन क्रिकेट नेहमी सातत्याने त्याला पाहायला मिळाले. शांत संयमी खेळी त्याच्या माध्यमातून सातत्याने अनेक मैदाने त्याने आपल्या स्वतःच्या फलंदाजी गोलंदाजीच्या कर्तृत्वावर नाचवलेत. ग्राउंड यावेळेला 34 धावा विजयासाठी 20 धावांचं लक्ष. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत अर्थातच 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांचं लक्ष असेल. तर 12 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण 10 सरासरी असं म्हटलं जातं. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल विल पॉवर आणि ती विल पॉवर मात्र आहे ते पंकज पाटील अर्थातच पालन यांच्याकडे. तर संजय गरत एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याची ओळख या पालघर तालुक्यामध्ये पाहायला मिळतो. सातत्याने खूप वर्ष शिवनसई संघातून ओमसाई गावदेवी शिवनसई या संघातून बिलॉंग करतोय. प्रफुल्लजी गावड आमच्या साईड स्क्रीनवर पाहायला मिळतात त्यांच्या सुपुत्रांसहित. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 34 धावा. भरपूर वर्ष प्रफुल्लजी गावड ऍज अ विकेट किपर ऍज अ बॅट्समन म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. या ठिकाणी उपस्थित होत आहेत एक क्रिकेट दर्दी म्हणून आणि एक चांदीप गावातील चांगलं व्यक्तिमत्व
बालनजी बाबा या ठिकाणी उपस्थित होता, तसेच निलेशजी मडवी सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज मिस्टर अजिंक्य अँड भागेश इन ऍक्शन मध्ये दिसतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर 34 रन, बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली. आदरणीय सन्मान्य एकनाथजी राऊत शेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेला शाळंपलचा फटका पाहायला मिळतोय, आज येईल, परंतु फुटचा परिपूर्ण उपयोग केला गेला. चेंडू स्टॉप होतो, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावसाठी निघाले होते, परंतु यावेळेला कॉलिंग चांगलं झालं, तालमेलची कमी नाहीये. एकच धाव येत असताना संघाची धावसंख्या या स्कोरबोर्ड वर 35 रन, 11 चेंडू आणि 19 धावा. मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 आहे, तो सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, डाऊन केलेला बिरवाडी हा संघ जाऊन पोहोचतो फलकावर 35 त्याच्या अगेन्स्ट. जर आपण पाहिला तर जेव्हीआर टेंबोडे या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. कालच्या दिवसात आपण पाहिले चांगल्या प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. वेलकम जितेंद्र, आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 एवढा करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा टॉपेज लागतोय, हा जेल खूप महत्वपूर्ण, परंतु लॉंग चेस करावा लागतो राहुल पाटीलला. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते, एकच धावर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या फलकावर पाहायला मिळतात दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, एका साईडला राहुल कुंभार, नितेश पाटील हे मात्र स्वतः या ठिकाणी पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख या पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या समयात भरपूर चांगल्या प्रकारचे गुड जॉब करतायत. आणि तसेच प्रमोद कोळी हे सुद्धा मात्र जॉईन झालेत या एंटायर टीमचं खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा चेंडू फेकून झाले ते 2, संजय गरत पुन्हा एक धाव, 10 चेंडू 18 धावा. अप्रतिम सुपर डिलिव्हरी वाईड यॉर्क, ही मात्र ताकद आहे या गोलंदाजाची. यॉर्कर चेंडू ज्या पद्धतीने फेकतात अप्रतिम लसित मलिंगा स्टाईल मध्ये, धावांची गती जर आपण पाहिली तर 36 रन 36 धावा. कारण जशी जंगलामध्ये वाघ लपलेले आहेत तसंच आता क्रिकेटचे या टेनिस क्रिकेट असो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो क्वचितच गोलंदाज असे आहेत की मात्र आपण पाहतो यॉर्कर खूप छान पद्धतीने हाताळले जातात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर 25% असे गोलंदाज आहेत की मात्र अशा पद्धतीने चेंडू हाताळतात. आणि त्यामध्ये संजय गरत पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला, हा झेल खूप महत्वपूर्ण, पंकज पाटील पालन मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या ऍक्शनने मात्र क्षेत्ररक्षक पुढे आला, 38 सर्कलच्या जवळजवळ आला होता. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते, कारण तुम्ही बाउंड्री लाईन टच असता तेव्हा मात्र तुम्ही पाठीमागून जेव्हा स्टार्ट घेता तेव्हा तुमची मोमेंटम मात्र पाहायला मिळते. परंतु तुम्ही चेंडू आल्यानंतर जर स्टार्ट घेत असतील तर तुम्हाला ते मात्र डळमळीत होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 धावा, आता मात्र 8 चेंडू 16 धावा. अठरा धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला जर आपण पाहिलं तर सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल इंटू द गॅप मध्ये 6 धावांकरता फ्लॅट 6. सुपर टायमिंग पंकज पाटील पालन, धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते, निर्णायक षटकार येतो आणि धावसंख्या 44 धावा विजयासाठी. आता मात्र जर आपण पाहिलं तर 12 धावांचं लक्ष्य समोर आहे, चेंडू आहेत तुमच्याकडे 7. छप्पनच टार्गेट आहे, 56 44 धावा झाले. सात चेंडू 44 झालेत, 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातो, रिस्ट ऑफ द फ्लिक, शौर्य वॉरियर्स बामटपाडा कक्षेमध्ये चेंडू मात्र फेकून दिला 6 धावांकरता. मॅगनिफिसंट बॅटिंग आणि पंकज पाटील अर्थातच पालन यांच्या 11 चेंडू मध्ये 29 धावांची जिगरबाज खेळी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावांची गती स्कोरबोर्ड वर तब्बल जर आपण पाहिला तर 50 धावा या सांघिक पाहायला मिळत आहेत. चेंडू आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये 6 धावा. सुपर बॅटिंग, क्रिकेट मधला आर रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल मित्रांनो तर ते जबाबदारी. आणि हे जबाबदारीचं टॉनिक पिळाल्याने खेळाडू कधीही मात्र आयुष्यभर थकत नसतो. जिम्मेदारी खूप महत्वपूर्ण भूमिका असते. चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये चहूबाजूने मात्र या ठिकाणी विशालजी पाटील आपल्या
सदस्यांबरोबर या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. विशालजी पाटील असतील, मोहित मडवी असतील, राजेश गरज असतील, हेमेंद्र गरज असतील, अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कृपेश पाटील असतील, गोटे या नावाने ओळखले जातात. हे मात्र परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड मारतात कोणत्याही प्रकारचं मात्र आतापर्यंत आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 50 6 चेंडू 6 धावा. सुपर मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. साईडला आनंद चौधरी, मयूर कुडू, दिपेश कुडू, भावेश पाटील आज मात्र ही जिम्मेदारी सांभाळतात. आमच्या मंचावर जर आपण पाहिलं तर कल्पेश कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत. सातत्याने 4th दिवस प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांनी सांगितलंय आपल्या कामगारांना की 7 दिवस मात्र आम्हाला फोन करू नका, 7 दिवस आमचा शेड्यूल मात्र बिझी आहे. अविनाश किनी या ठिकाणी आपण पाहतो. एकनाथ राऊत शेठ, अरुणजी पाटील, रुपेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच जगन्नाथ पाटील, राजाराम किनी या सर्वांचं मनपूर्वक, खंडरावजी पाटील साहेब टेंबोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक आभार. 6 चेंडू 6 धावा. चला घाई करा जरा. पालन बाबा हे सुद्धा या ठिकाणी नुकतेच उपस्थित झाले. सतीश जी कुरुप ग्रेट अंपायर बाबाला करण्याचा प्रयत्न. ऑन साइड ला स्टाइलिश फिनिश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 5 चेंडू अर्थातच 7 मिनिटांचा वेळ वाचवलाय. धावांची गती एकंदरीत 56 धावांचं टार्गेट लक्षात घेता मी विनंती करेन की आपण शेक हँड करायचं, हस्तांदोलन करा. दर गुरुवारी माझ्या बाबांची वारी, दर गुरुवारी माझ्या बाबांची वारी, आईलो पायी पायी माझे खांद्या व पालखी.